सुखासाठी मनुष्य वाटेल ते करायला तयार आहे तर जे उपाय दररोज सांगितले जात आहेत त्यातलं एक एक उपाय फक्त ऐकू नका तर आचरणात आणण्याचा प्रयत्न करा संत आपल्याला सांगून गेले आता तरी पुढे हाची उपदेश कोणता नका करू नाश आयुष्याचा उपदेश हाच आहे की आपल्या आयुष्याचा नाश करू नका लगावामध्ये येऊन अटॅचमेंट मध्ये येऊन जेव्हा आपण अशे व्यवहारामध्ये आपण स्वतःला चेक करायचं विसरून जातो तेव्हा मा शेवटी मात्र आपल्याला पश्चाताप करावा लागतो एकदा अमावस्येची रात्र होती पती पत्नी एका पार्टीवरून वापस निघालेले होते आणि धो पाऊस पडत होता आणि इतका पाऊस होता की रस्ताही नीट व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून गाडी थोडी हळूवारपणे चालवली जात होती तितक्यात समोर त्यांना दिसलं की एक स्त्री रस्त्यामध्ये उभी आहे आणि हात करत आहे गाडी थांबवण्यासाठी आता त्याची पत्नी गाडीमध्ये जी पत्नी त्या दोघ जण बसलेले होते पत्नी म्हणत होती की अंधारी रात्र आहे आणि आपण बारा एक वाजता जातो आहे तर गाडी थांबू नका परंतु ती स्त्री ओरडत होती रडत होती आणि ते पाहून पतीने गाडीत थांबवली ती स्त्री बारबार -बार इशारा करत होती की काच खाली करा मधली पत्नी बार, बार सांगत होती स्त्री सांगत होती मधून की नका काच खाली करू नका पाऊस चालू आहे कोण आहे माहिती नाही परंतु पतीने तिची ती गयावया किंवा असं थोडस रडणं वगैरे पाहून त्याला दया आली आणि त्यांनी काच खाली केला आणि मग बाहेरची स्त्री सांगत होती की इथे एक ऍक्सिडेंट एक झालेला आहे आणि माझी मुलगी त्या ऍक्सिडेंट मध्ये गाडी मध्ये अडकलेली आहे तर कृपया तुम्ही मला मदत करा गाडी रोडच्या खाली खड्ड्यामध्ये गेलेली आहे आणि त्या मुलीला तुम्ही वाचवा मला मदत करा गाडीमधली जी त्या पतीची पत्नी होती ती पत्नी बार बार म्हणत होती कि पाऊस चालू आहे रात्रीची वेळ आहे आणि तुम्ही नका जाऊ परंतु पतीला वाटलं की असं एकदम एखाद्या स्त्रीला अडचणीमध्ये बाहेर ठेवून किंवा तिची ही रडणं वगैरे पाहून त्या मुलीचा जीव वाचवावा असा उद्देश त्याचा होता आणि तो गाडीतून खाली उतरला पावसात भिजत भिजत तो त्या स्त्रीच्या मागे मागे गेला खरं खाली जेव्हा खड्ड्यामध्ये रोडच्या खाली पाहतात तेव्हा खरोखर खाली एक गाडी होती आणि त्या गाडी गाडीमध्ये मग तो जवळ जातो आणि त्या गाडीमध्ये खरंच पाहतो तर एक छोटीशी मुलगी त्यामध्ये अडकलेली असते मग गाडीचा दरवाजा काढून काच बाजूला करून त्या मुलीला तो बाहेर काढतो अलगतपणे आणि थोडस तिला लागलेलं ला असतं तर मग दवाखान्यात घेण्याचा उद्देशाने तिला उचलतो त्या मुलीला ती तीन चार वर्षाची मुलगी असते आणि जेव्हा ड्रायव्हिंग सीट वरती पाहतो तर ड्रायव्हिंग सीट वरती मात्र तीच स्त्री होती परंतु मेलेली होती ती स्वतः ड्रायविंग करत होती आणि ती मेलेली होती आणि अक्षरशः ओळखलंत तर त्या छोट्याशा बाळाला मुलीला वाचवण्यासाठी त्या आईने केलेला तो प्रयत्न होता देह सुटला होता परंतु आत्म्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता विचार करा देहातून आत्मा निघाल्यानंतर सुद्धा ती कर्म सूक्ष्म रूपाने का करत होती कारण त्या मुलीबद्दल तिच्या मनामध्ये प्रेम होत लगाव होता आणि वाचवण्याची इच्छा होती ह्या अशा अनेक असंख्य घटना तुम्ही ऐकल्या असतील आणि म्हणूनच आपल्याला या लगाव या गोष्टीला इतकं सहज नाही घ्यायचं कृपया कारण आपण जिवंत जगतोय पण जीवनानंतर सुद्धा पुढचं जीवन आहे आपण जिवंत जगतोय अंत तर आहे पण अंतानंतर सुद्धा सुरुवात आहे आणि जर पुढची सुरुवात चांगली करायची असेल तर आताचा अंत आपला व्यवस्थित होणं जरुरी आहे आणि म्हणूनच संत सांगून गेले आता तरी पुढे हाची उपदेश आज हे जीवन आपण जगत आहोत पण पुढच्यासाठी उपदेश आहे की नका करू नाश आयुष्याचा कारण अंतर्मुखी होऊन आपली स्वतःची चेकिंग करणं जरुरी आहे वास्तविक सत्य हे आहे की मनुष्य ह्या गोष्टींना इतकं लाइटली घेतो आणि विसरूनही जातो ईश्वर तर सरळ सरळ सांगतात बहुतकाल का अभ्यासी ही अंतके परीक्षा में पास होगा। जर बहुत काल का म्हणजे बऱ्याच वर्षापासूनचा केलेला जो अभ्यास असेल त्याच शेवटच्या एक सेकंदाचे जसं की मुलगा शाळेमध्ये जातो बघा वर्षभर तो अभ्यास करतो तीनशे पासष्ट दिवस शाळेमध्ये जातो परीक्षेचा जो टाइमिंग असतो ना एका एका पेपरचा एका पेपरचा जास्तीत जास्त एक ते दीड तास ते ती तीन तासापर्यंत पेपर तो सोडवतो अभ्यास तीनशे पासष्ट दिवस आणि पेपर फक्त तीन तासाचा तसं आयुष्यभर आम्ही जीवन जगतो ह्या शरीरामध्ये आणि या शरीरातून आत्मा निघण्याचा जो टाइम आहे तो जो फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहे त्या शेवटच्या परीक्षेसाठी आत्ताचा अभ्यास कामाला येणार आहे आणि म्हणून या लगावापासून मुक्त होणं खऱ्या आनंदाची अनुभूती आम्हाला तेव्हा होईल जेव्हा अंतिम श्वासावर त्यांची आठवण त्या परमशक्तीची आठवण आपल्याला येईल आणि ती अंतिम श्वासावर आठवण यावी त्यासाठी आत्तापासून दररोजचा अभ्यास म्हणून संत सांगतात लाविले इंद्रिया इंद्रियांना वळण लावणं जरुरी आहे ह्या स्थूल इंद्रियांना तसंच मन आणि बुद्धी ह्या सूक्ष्म इंद्रियांना सुद्धा वळण लावणं जरुरी आहे आणि म्हणून थोडस अंतर्मुखी व्हा जेव्हा आपण अंतर्मुख होऊन चेक करू अंतर आत्म्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू चित्त वृत्तीला स्थिर करू तेव्हा या लगावापासून मुक्त होण्याचा रस्ता आपल्याला दिसायला लागेल आणि लगाव मुक्त झाल्यानंतर खऱ्या सुखाचा शांतीचा आणि आनंदाचा अनुभव आपण करू शकू आज आपल्या ह्या माख्यानमालेमध्ये आपण ऐकत आहोत सुखासाठी वाटेल ते लोक काय वाटेल ते करत आहेत पण ह्या व्याख्यानमालेमध्ये जे जे दररोज उपाय सांगितले आहेत त्यातलं एक जर आपण कराल तर शंभर टक्के आपण एक आनंदासाठी एक आनंदाच्या चाहूलचा एक पहिलं पाऊल आपल्या जवळ असेल म्हणूनच एक सत्य जपान मध्ये नेहमी काही एक एक स्थान होत जिथे बार बार भूकंप होतात हा आणि त्या भूकंपाच्या स्थानावरती एकदा भारतातून एक, भारता एक राजयोगी योगी तपस्वी प्रवचनासाठी बोलवलेले होते निमंत्रित होते ते तिथे गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर ते सहाव्या मजल्यावरती प्रवचनाचा हॉल होता मग कुणी हळूहळू एक एक पायरी चढत कारण प्रत्येकाचं वय प्रत्येकाचं शरीर कुणी पायऱ्या चढत चढत जात होत कोणी लिफ्टची वाट पाहत होत रांग लागलेली होती लिफ्ट मधून सहाव्या मजल्यावरती जाण्यासाठी कारण लिफ्ट मध्ये लिमिटेशन होत चार जण सहा जण कुणी खूप यंग होते तर फास्ट फास्ट पळत जात होते वरती अशा पद्धतीनं वरती सर्वजण जात होते आणि सहाव्या मजल्यावरती हॉल खचाखच भरलेला होता महात्माजीच तिथ आगमन झालं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं प्रवचनाला सुरुवात झाली प्रवचन थोडस सुरु झालं असेल अर्धा तास कदाचित झालं असेल आणि तिथे ना वेगवेगळ्या ठिकाणी अशी मशीन प्लस अनाऊन्समेंटच्या बूथ लावलेल्या आहेत काही क्षणात तिथे अनाऊन्समेंट झाली की या ठिकाणी आता पुढच्या सहा पुढच्या पाच मिनिटांमध्ये इथे भूकंप होणार आहे ती अनाउन्समेंट ऐकताच लोक कशी पळाली असतील बरं हॉल भरलेला आहे खाली ग्राउंड मध्ये पळायचं आहे तो प्रत्येक जण आपला जीव मुठीत घेऊन पळत होत आता कोणी ची वाट पाहत नव्हतं काही जण आपापल्या पद्धतीनं कोणी फास्ट कोणी ढकलून पळण्याचा प्रयत्न चालू होता आयोजकही पळाले सर्वजण खाली ग्राउंड मध्ये उपस्थित झाले आणि नंतर पाच मिनिटांमध्ये अनाउन्समेंट झाली सॉरी दोन्ही गावांचं नाव सेम असल्यामुळे अनाउन्समेंट चुकून इकडे करण्यात आली आम्हाला माफ करा आणि मग जे आयोजक होते ते पाहत होते एकमेकांमध्ये त्या गर्दीमध्ये कि आपले भारतातून आलेले महाराज कुठे आहेत महात्माजी कुठे आहेत त्यांचा तर आपण विचारही केला नाही त्यांना तर आपण बघितलंही नाही ते कुठं आहेत आसपास बघतायत तर दिसत नाहीत मग आयोजक वरती आधी सहाव्या मजल्यावरती सर्वच पब्लिक वरती सहाव्या मजल्यावरती हळूहळू येत होती आयोजक हॉलमध्ये पाहतात तर महात्माजी एकाच जागेवरती त्याच जागेवरती स्थिर आणि शांत बसलेले होते आयोजकांनी जाऊन महात्माजींची माफी मागितली महात्माजी आम्ही तुम्हा तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत तुम्हाला आधी वाचवायला पाहिजे होत आम्हाला माफ करा आम्ही आमचाच जीव मुठीत घेऊन पळालो त्यांना खरोखर मनातून वाईट वाटत होतं आणि त्यांनी मनातून माफी मागितली महात्माजींनी खूप सुंदर उत्तर दिलं महात्माजी म्हटले तुमचं काही चुकलेलं नाही तुम्ही पण पळालात आणि मी पण पळालो आयोजकांना आश्चर्य वाटलं की महात्माजी तर स्थिर एकाच जागेवरती बसलेले आहेत आणि हे असे कसं काय म्हणतायत की तुम्ही पण पळालात आणि मी पण पळालो तेव्हा आयोजक विचारतात तुम्ही असं कसं काय म्हणताय तुम्ही तर स्थिर जागेवरतीच बसलेले आहात या जागेवरून तुम्ही उठला पण नाहीत महात्माजी म्हणतात तुम्ही पण पळालात मी पण पळालो तुम्ही बाहेर पळालात मी मध्ये पळालो फरक इतकाच आहे मी पण पळालो पण मी मध्ये पळालो सांगण्याचा उद्देश इतकाच आहे जर शरीरात आत्मा आहे आणि एक दिवस जाणार आहे हे निश्चित आहे प्रयत्न करणं भाग आहे परंतु एक वाक्य लक्षात ठेवायचंय आम्हाला कोणामध्येही लगाव आसक्ती मोह ठेवायचा नाही जेव्हा मोह लगाव आसक्ती आपण ठेवू तर खऱ्या आनंदाचा सुखाचा अनुभव नाही करू शकणार जेव्हा ती लोक खाली पळत होती खरोखर शांत होती का बर त्याच वेळेला जर भूकंप झाला असता वरून काही पडला असत तर त्या लास्टची अंतिम स्मृती काय असेल पळा पळा ही स्मृती असेल स्थिर वृत्ती असेल का ईश्वराची आठवण असेल का नाही आणि म्हणूनच बार बार मी एक वाक्य सांगत आहे जे ईश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे भगवद्गीतेत स्पष्ट लिहिलेलं आहे अंतमती मती सोगती अंतिम समयाला चांगली मती येण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःच्या मोह अटॅचमेंटला चेक करायचंय आणि बदल करायचाय तर एक पाऊल तुमचं असेल दृढतेचं असेल आणि हजार पाऊल ईश्वराच्या मदतीचे असतील एक पाऊल तुमचं असेल लगावमुक्त होण्यासाठी आणि खऱ्या आनंदाची चाहूल तुमच्या जवळ नक्कीच लागेल आणि तो आनंद तुम्ही एकदा जर अनुभव कराल तर परमानंदाच्या अनुभूतीच्या तुम्ही जवळ असाल आणि म्हणूनच आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा देते की तुम्ही हे एक पाऊल उचलून पहा प्रेम सर्वांशी करा परंतु लगाव मोह अटॅचमेंट नाही हीच व्यक्ती पाहिजे असं नाही आणि थोडस मध्ये जाण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही मध्ये चेक कराल अंतर्मुख होऊन म्हणून म्हटलं जात अंतर्मुखी सदा सुखी बाह्यमुखी सदा दुःखी तर आपल्याला अंतर्मुख व्हायचंय आणि आपल्या स्वतःची परसेंटेज चेक करायची आहे चला तर मग एक पाऊल तुमचं सुखासाठी वाटते ते ओम शांती